हा नेता महाराष्ट्राचा दिल्लीत जाऊन सुद्धा फार मोठी कामगिरी बजावू शकेल ही आमच्यासारख्या महाराष्ट्र अभिमान्यांची एक भूमिका होती. पण ज्या पद्धतीचं तळभद्री सुडाचं कपट्याचं राजकारण पुढल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रात जो अमृताचा प्रवाह वाहत होता, सभ्यता संस्कृती यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता, राजकीय सभ्यता राजकीय संस्कृती, त्याचा नाश करण्याचं काम देवेंद्र फडणवीस या वृत्तीनं केलं. काल जे मी म्हणालो की पेशवे काळामध्ये आनंदीबाई होत्या, त्यांची लोक आठवण ज्यासाठी काढतात, तसे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुरुष आनंदीबाई आहेत. ही कटुता आमच्या मनात जी आहे याला कारण ते स्वतः आहे. महाराष्ट्रात सुडाचं आणि बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलं, ते यापूर्वी कधीच नव्हतं, आणि त्याचा बदला या राज्याच्या जनतेने घेतला. लोकसभा निवडणूक लोकांना संधी मिळाली आणि लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिलं हे तुमचं फडतूस राजकारण, बदल्याचं सुडाचं महाराष्ट्राचं नाश करणारं विनाश करणारं मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारं राजकारण या महाराष्ट्रात चालणार नाही. आता त्यांचे चमचे धावत्यात मागे पुढे, हे सगळे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुर्दैवाने मराठी माणसंच आहेत. अशी माणसं संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सुद्धा होती, महाराष्ट्राला विरोध करणारे, ती या फडणवीसांच्या मागे त्यांची शेपटी हलवत फिरत आहेत. मी अत्यंत कटुतेने बोलतो आहे, या महाराष्ट्रामधली एक पिढी खतम करण्याचं काम त्याने केलं. राजकारण हातातली सत्ता, त्या सत्तेचा वापर त्यांनी चुकीच्या कामासाठी राजकीय कार्यकर्त्यांवर सूड घेण्यासाठी वापरला. न्यायालयामध्ये दबाव आणले, न्यायमूर्तींना घरी बोलवून दम देण्यात आले, योग्य केसेसमध्ये न्यायमूर्तींना घरी बोलवून निरोप पाठवून धमक्या देण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या या टोळीने केलेलं.